ब्रेकिंग न्यूज समोर येते. अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे. ईडीची टीम केजरीवाल यांच्या घरामध्ये पोहोचलेली होती आणि त्यानंतर त्यांना अटक झाली आहे. प्रतिक्रिया समोर येत आहेत. आपचे महाराष्ट्राचे नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. महाराष्ट्र आपचे नेते धनंजय हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनंजय शिंदेजी, अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे, ईडीनं ही अटक केली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? तुम्हाला माहिती असेल की अरविंदजींनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली, त्या संदर्भात म्हणजे ईडीने ज्या नोटिसेस पाठवल्या त्या संदर्भात ईडीला 22 एप्रिल पर्यंत उत्तर द्यायचंय. आणि जर हे संपूर्ण प्रकरण जर न्यायालयाच्या विचाराधीन असेल तर 2 तासामध्ये ताबडतोब ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांना आत्ताच थोड्या वेळापूर्वी अटक केलेली आहे, तर त्याची काय गरज होती? तर कुठच्याही किमतीवरती कुठच्याही परिस्थितीमध्ये अरविंदजींना अटक करणं याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती बेचैन झालेले आहेत ते दिसतं. आणि नरेंद्र मोदीजी फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांनाच घाबरतात, परंतु अरविंदजींना ते अटक करू शकतात? अरविंदजींच्या विचारांना कसं काय अटक करू शकतील? आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो. आम्ही ह्या तानाशाही, ह्या हुकुमशाही, ह्या फॅसिस्ट सरकारच्या विरोधात चुकणार नाही, आम्ही विकले जाणार नाही. आणि मोदीजींचा जो काही अन्याय चाललेला आहे, ह्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही देशभरातले सर्व कार्यकर्ते लढत आलेलो आहोत आणि लढत राहू. निश्चित. शिंदे सर, पण लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आहे, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही धाव घेतलेली आहे, पण आत्ता तर अटक झाली आहे अरविंद केजरीवाल यांना, त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये आपला फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते, यावर तुमचं काय म्हणणं आहे? अजिबात नाही. बल्की देशातले जे काही अरविंद केजरीवाल यांची विचारधारा मानणारा जो नागरिक आहे, सर्वसामान्य जनता आहे, एका अरविंद केजरीवालांना अटक नाही, आता जनतेला हे अटक कशी काय करू शकतील? तर हा विचार जनतेमध्ये रुजलेला आहे. या माणसाने दिल्लीचं मॉडेल उभं केलं, देशातल्या गरिबांच्या लेकरांना मोफत शिक्षण दिलं, मोफत पाणी दिलं, मोफत आरोग्य सुविधा दिली, दिल्लीतल्या 75% लोकांचं मोफत विजेचं बिल शून्य येत असून सुद्धा दिल्लीचा अर्थसंकल्प हा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. तर आज देशातले सर्वसामान्य नागरिक जे अरविंदजींची विचारधारा मानतात ते सुद्धा केजरीवाल झालेले असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाकोणाला अटक करणार? हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक पराभव आहे. पायाखालची त्यांची जमीन हललेली आहे. 400 पार हे इंडिया आघाडीचे होतील आणि जर अरविंदजी जर प्रचारासाठी जर बाहेर पडले तर मनोरुग्ण आणि डरपोक मोदीजींची काय अवस्था होईल, या सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्यांनी आज ईडीला 2 तासामध्ये पाठवलं आणि अटक करण्यात आलेली आहे त्यांना. निश्चित. शिंदेजी, धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.